हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन्स आर अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. आपण मागच्या लेक्चरला एक्झाम्पल बघत होतो ट्रिग्नॉमेट्रीमधले एक्झरसाइज 2.2 जो 70 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामधले आपण 3 एक्झाम्पल घेतलेले होते. आणि जे बाकीचे एक्झाम्पल आहे जवळपास त्याच्यामध्ये टोटल 12 एक्झाम्पल आहे, त्या 12 3 आपण ऑलरेडी सॉल्व्ह केले आणि जे राहिलेले 9 एक्झाम्पल आहे ते आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर जो क्वेश्चन नंबर 4 आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 17 क्वेश्चन नंबर 4, तर तो आपण काय करू आज सुरुवात करूया इथून. तर क्वेश्चन तुम्हाला आज दिलेला बघा, 1 cot θ - cosec θ into 1 tan θ + sec θ इज इक्वल टू टू. आणि क्वेश्चन हा काय तुमचा प्रूव दॅटसाठी आहे, तुम्हाला हे प्रूव करायचं आहे, बरोबर. तर आपण ॲज युजल आपली प्रोसिजर LHS कन्सिडर करणार आणि RHL दाखवणार. तर आपण म्हणूया कन्सिडर LHS इज इक्वल टू, आता जी LHS आहे ती ऑलरेडी वरती तुम्हाला दिलेली आहे, ती काय मी रिपीट लिहिणार नाही आहे, ठीक आहे. तर आता प्रोसिजरकडे जाऊया. आता काय करणार आहे, तुम्हाला जे RHS आहे ते RHSमध्ये फक्त एक कॉन्स्टंट नंबर आहे जो म्हणजे 2 आहे. याचा अर्थ काय की तुमच्या जे बाकीच्या सर्व टर्म्स आहे काय झाले पाहिजे, कॅन्सल झाले पाहिजे आणि फक्त किती राहिलं पाहिजे, 2 राहिलं पाहिजे. तर त्याच्या आधी सर्वात प्रथम सुरुवात कशी करणार, तर ज्या ठिकाणी तुम्हाला कॉट कोसेक टॅन आणि सेक दिसतोय त्या ठिकाणी त्यांचे काय यूज करा, रिसिप्रोकल यूज करा, त्यांचे रिलेशन यूज करा, म्हणजे आपल्याला पुढं ते सोडवण्यासाठी सोपं जाईल. तर हेच आपण असं लिहू शकतो, बघा 1 cot θ आपण काय लिहिणार, cos θ / sin θ - कोसेकला काय लिहिणार, 1 / sin θ अनदर ब्रॅकेटमध्ये पण तेच 1 tan θ काय लिहिणार आपण, sin θ / cos θ + sec θ काय लिहिणार, 1 / cos θ. फक्त आपण काय केलं, कॉट कोसेक आणि टॅन आणि सेक यांच्यामध्ये त्यांचे रिलेशन यूज केले फक्त. आता इथं बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये डिनॉमिनेटर सेम नाही तो करून घ्या, इकडं पण डिनॉमिनेटर सेम नाही तो पण करून घ्या. तर इथं काय करा, sin θ मल्टिप्लाय करा, इकडे मल्टिप्लाय डिवाइड, तर हे भेटणार आपल्याला sin θ + cos θ - 1. डिनॉमिनेटर सेम होणार, तो काय असणार तुमचा sin θ. हा झाला तुमचा पहिला ब्रॅकेट. सेम प्रोसिजर सेकंड ब्रॅकेटमध्ये cos θ मल्टिप्लाय डिवाइड करा, ते येणार cos θ + sin θ + 1 / काय येणार आहे, cos θ येणार आहे, ओके. तर या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागणार आहे, ते डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागणार आहे. आता डिनॉमिनेटर सेम झाला, आता वरती तुम्ही थोडं केअरफुली जर बघितलं तर इथं बघा, sin θ + cos θ - 1 आहे आणि sin θ + cos θ + किती आहे, 1 आहे. कोणत्या फॉर्ममध्ये बघा, पूर्ण sin θ + cos θ जर तुम्ही A कन्सिडर केलं तर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये दिसतं का, A - B आणि A + B फॉर्ममध्ये. तर तिथं आपण त्याचा फॉर्म्युला यूज करणार आहे, कोणता फॉर्म्युला, A² - B². तर इथं A म्हणजे कोण, आपल्याकडे sin θ + cos θ काय होणार तो, A² म्हणजे त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर - B² म्हणजे 1² डिव्हाइडला या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, ते येणार तुमचं sin θ × cos θ, ओके. आता वरती एक्सपान्शन करून घ्या, A + B ब्रॅकेट स्क्वेअर वापरा, ते येणार sin²θ + 2 sin θ × cos θ + cos²θ - 1² आणि डिव्हायडेड बाय ते काय येणार आहे, sin θ × cos θ, ओके. आता पुन्हा लक्ष द्या, sin²θ + cos²θ आयडेंटिटी आहे, त्याच्या किती, 1 + 2 sin θ × cos θ - 1 / ते येणार आहे sin θ × cos θ, विच इज इक्वल टू +1 - 1 कॅन्सल, जे काही राहिलं ते राहिलं तुमचं 2 sin θ × cos θ / sin θ × cos θ. आणि इथं बघा, sin θ × cos θ हे काय होणार तुमचं कॅन्सल, फक्त किती राहिलं इथं 2, आणि तो म्हणजेच काय तुमची राईट हँड साईड, म्हणजेच काय झालं तुमचं प्रूव झालं. एक्झाम्पल सिम्पल होतं, फक्त 3 ते 4 स्टेपमध्ये याचं आन्सर येऊन जातं. फक्त इथं एकच ॲडजस्टमेंट आहे की या ठिकाणी तुम्हाला याला A कन्सिडर करायचं, याला B, तर ते तुम्हाला A - B आणि A + B फॉर्ममध्ये, आणि मग त्याचा फॉर्म्युला यूज करून नंतर खाली फक्त कॅल्क्युलेशन करायचं. तर असं एक्झाम्पल तुम्ही ते काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण बघूया, एक्झाम्पल नंबर 5 असं म्हणून तुम्हाला दिलेलं, क्वेश्चन नंबर 17 ते एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं आहे. बघा एक्झाम्पल नंबर 5,
टॅन क्यूब थीटा डिवाइडेड बाय वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा प्लस प्लस कॉट क्यूब थीटा डिवाइडेड बाय वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक थीटा इंटू कोसेक थीटा मायनस टू इंटू साईन थीटा इंटू कॉस थीटा. असं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. एल एच एस इज इक्वल टू काय दाखवायची, आर एच एस दाखवायची. पुन्हा आपली जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरने आपण जाऊया. सुरुवातीला काय करणार आपण, एल एच एस कन्सिडर करणार आणि काय दाखवणार, आर एच एस. ओके, सो कन्सिडर काय करणार, एल एच एस इज इक्वल टू. आता एल एच एस तुम्हाला माहिती आहे, ती मी इथं लिहित नाही, इथं मी ती काय करतो डायरेक्ट तुम्ही इथं लिहून घ्या. ओके, आता जी एल एच एस आहे ती आपण काय करणार, सॉल्व करणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या, टॅन क्यूब थीटा आहे तो तुम्ही ॲज इट इज ठेवा. इथं तुम्हाला एक आयडेंटिटी दिसते बघा, डिव्हायडेड बाय जो वन प्लस टॅन स्क्वेअर आहे तिथं आपण काय लिहू शकतो, सेक्स स्क्वेअर थीटा प्लस पुढचा कॉट क्यूब थीटा ॲज इट इज ठेवा. डिवाइडला जे काय वन प्लस कॉट स्क्वेअर त्याला काय लिहू शकतो आपण, कोसेक स्क्वेअर थीटा. इथपर्यंत मला नाही वाटत कोणाला काही अडचण असेल. आता काय करा, टॅन क्यूबला साईन आणि कॉसमध्ये लिहा, सेकला पण कशामध्ये लिहा, कॉसमध्ये. म्हणजे त्यांच्यामधले जे रिलेशन आहे साईन आणि कॉसमधले ते रिलेशन आपण इथं यूज करू. तर टॅन क्यूब थीटाला आपण असं लिहू शकतो, साईन क्यूब थीटा डिव्हायडेड बाय कॉस क्यूब थीटा आणि डिव्हायडेड बाय, लक्ष द्या व्यवस्थित, वन डिव्हायडेड बाय, कारण सेकला काय लिहू शकतो आपण, वन बाय कॉस, म्हणजे त्यानंतर वन डिव्हायडेड बाय कॉस क्यूब थीटा. प्लस सेम इकडे करा, कॉट क्यूबला काय लिहिणार आपण, कॉस क्यूब थीटा डिव्हायडेड बाय साईन क्यूब थीटा डिव्हायडेड बाय कोसेक स्क्वेअरला काय लिहिणार, वन डिव्हायडेड बाय साईन स्क्वेअर थीटा, विच इज इक्वल टू. आता व्यवस्थित लक्ष द्या, दोन्ही ठिकाणी डिवाइडली द कॉसच्या टर्म्स आहे, पण इथं कॉस क्यूब आहे, इथं कॉस स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअरने याला डिवाइड जर केलं तर त्याच्यातला एक कॉस कॅन्सल होईल, म्हणजे इथं कॅन्सल केल्यानंतर याच्यातला फक्त एक कॉस शिल्लक राहील. वरती काय तुमचा साईन क्यूब थीटा डिवाइडेड बाय, इथं एक कारण तुमचा कॉस थीटा प्लस प्लस इथं सिमिलर तेच काय राहणार, साईन स्क्वेअर थीटा, आणि इथं किती तुमचा साईन क्यूब थीटा आहे, म्हणजे काय राहणार ते बघा, कॉस क्यूब थीटा डिव्हायडेड बाय याच्यातलं एक कॅन्सल झालं, इथे किती राहील तुमचा, किती राहणार, एक साईन थीटा राहणार आहे. ओके, तर या फॉर्ममध्ये ते आलं आहे. आता इथं तुमचा डिनॉमिनेटर सेम नाही, तो करून घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर साईन थीटा इंटू साईन क्यूब ते येणार साईन रेस टू फोर थीटा, प्लस कॉस थीटा इंटू कॉस क्यूब ते येणार कॉस रेस टू फोर थीटा, डिव्हायडेड बाय ते येणार तुमचं कॉस थीटा इंटू काय येणार आहे, साईन थीटा. आता इथपर्यंत आल्यानंतर इथून पुढे तुम्हाला जी आर एच एस दाखवायची आहे त्याच्यामधल्या जे टर्म आहे ते सेक आणि कोसेकमध्ये पण आहे. इथं जी काही व्हॅल्यू येणार आहे तुम्हाला ती अजून थोडी कन्वर्ट करावं लागणार आहे आणि एक ॲडजस्टमेंट इथं करायची आहे. तर हे जो साईन रेस टू फोर थीटा प्लस कॉस रेस टू फोर थीटा आहे, तर याला आपण असं कन्वर्ट करणार आहे, एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण असं करतो, मी तुम्हाला दाखवतो, लक्ष द्या व्यवस्थित. समजा असं जर फॉर्म्युला असेल आपला, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला जरी म्हटलं तर तुम्हाला तिथे ॲडजस्टमेंट करणं आहे, तर आपण असं करू शकतो बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, आपल्याकडे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, पण आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे इथं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तर टू ए बी इकडे घ्या, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटतं आपल्याला, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी. बरोबर, मग आपल्याकडं सध्याला त्याच फॉर्ममध्ये समजा, कारण साईन रेस टू फोर आणि कॉस रेस टू फोर आहे, तर त्याला आपण काय करणार आहे, साईन स्क्वेअरचा स्क्वेअर लिहिणार आहे, कॉस स्क्वेअरला कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर लिहिणार आहे. मग हा झाला तुमचा ए स्क्वेअर, हा झाला बी स्क्वेअर, म्हणजे इथली जी टर्म आहे ती ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर समजा, आणि त्याला आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस किती ट्वाईस ए बी, येतं का लक्षात. तर त्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो, तर याला आपण असं लिहिणार बघा, साईन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, ओके ठीक आहे, आपण याला फॉर्ममध्ये लिहायचं आहे, डायरेक्ट मी हा फॉर्म्युला इथे यूज करतो, लक्षात घ्या. पण इथं ए म्हणजे कोण राहणार आपला, साईन स्क्वेअर थीटा, किंवा मी याला असं आधी असं लिहून घेतो, साईन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर डिव्हायडेड बाय कॉस थीटा इंटू साईन थीटा. ओके, आता कोणत्या फॉर्ममध्ये तुमचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार, त्याला या फॉर्ममध्ये लिहिणार. तर या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर ते तुम्हाला असं भेटणार, ए प्लस बी, ए म्हणजे कोण आहे, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर, ब्रॅकेटचं काय होणार, स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी, ए म्हणजे कोण आहे, साईन स्क्वेअर थीटा, आणि बी म्हणजे कोण आहे, कॉस स्क्वेअर थीटा, डिव्हायडेड बाय काय, कॉस थीटा इंटू साईन थीटा. आता काय करा,
तिथं आयडेंटिटी यूज करा आणि फक्त व्हॅल्यू काय करायचं तुम्हाला इथं पुट करायचं आहे. तर इथं बघा, साईन स्क्वेअर डेटा प्लस कॉस स्क्वेअर डेटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय राहणार, वनचा स्क्वेअर मायनस टू, टू इंटू काय राहणार ते साईन स्क्वेअर थीटा इंटू काय राहणार कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय काय आपल्याकडं कॉस थीटा इंटू साईन थीटा. सेपरेट डिवाइड करून घ्या, तर वनला जर सेपरेट डिवाइड केलं तर येणार वन इंटू सॉरी वन डिवायडेड बाय कॉस थीटा इंटू साईन थीटा इथं मायनस टू इंटू साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय परत इथं डिनॉमिनेटर सेपरेट केला कॉस थीटा इंटू साईन थीटा. आता काय करा, इथं वन बाय कॉस आणि वन बाय साईन त्यांची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. वन बाय कॉस थीटाची व्हॅल्यू काय येते सेक थीटा आणि वन बाय साईन थीटाची काय येते कोसेक थीटा येते मायनस. इथं बघा, आता इथं एक साईन थीटा कॅन्सल, एक कॉस थीटा याच्यातलं एक कॉस थीटा कॅन्सल, म्हणजे वरती काय राहिलं फक्त टू, एक साईन थीटा आणि एक करायला कॉस थीटा. आणि हीच काय आहे तुमची राईट हँड साईड, आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. देअरफोर LHS इज इक्वल टू RHS. तर फक्त एवढी एक ॲडजस्टमेंट तिथं आहे, ती तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे. आणि ती जर तुम्ही केली तर पुढं बाकी फक्त आपण कॅल्क्युलेशन केलं आहे, बाकी याच्यामध्ये काही केलेलं नाही आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 6 आपण बघणार आहे. तर पुढचं एक्झाम्पल मी लिहून घेतो इथं, एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं आहे बघा, वन डिवायडेड बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा मायनस वन डिवायडेड बाय कॉस थीटा इज इक्वल टू वन डिवायडेड बाय कॉस थीटा मायनस वन डिवायडेड बाय सेक थीटा मायनस टॅन थीटा. ओके, तर अशा टर्म्स तुम्हाला दिलेले आहे. आता एक्झाम्पल थोडं डिफरंट वेने आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे, कारण इथं GLHS आहे त्याचप्रमाणे तुम्हाला RHS दिली, फक्त इथं डिफरन्स एवढा आहे की इथं दोन्हीमध्ये प्लस साईन आहे, इथं काय मायनस साईन आहे. इथं आधी ही टर्म आहे, नंतर ही आहे, तर तिथं आधी वन बाय कॉस्टची टर्म आहे, नंतर सेक आणि टॅनची टर्म आहे. आता एक्झाम्पल देताना जरी तुम्हाला असं दिलं असेल तरी आपण ते आपल्या सोयीने काय करणार, त्याला ॲडजस्ट करणार, कारण याच्यावरून डायरेक्ट तुम्हाला हे दाखवणं खूप लेंथी प्रोसेस होणार आहे, आपल्याला एवढं पण अवघड प्रोसिजरमध्ये जायचं नाही आहे. तर आपण काय करणार, फक्त जे सेक आणि टॅनमधलं टर्म आहे जी कुठं असेल तुमच्या RHSला ते आपण LHSला घेणार, आणि पुन्हा ही जी वन बाय कॉस्टची टर्म आहे ती कुठे घेणार RHSला घेणार, म्हणजे टर्म्स आधी कलेक्ट करणार आणि मग LHS इज इक्वल टू काय दाखवणार RHS दाखवणार. तर आपण आधी एक्झाम्पल असं म्हणू शकतो, दॅट इज टू प्रूव्ह दॅट काय करणार, हा वन बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि तिकडचं इकडे घेतो मायनस होणार प्लस वन डिवायडेड बाय सेक थीटा मायनस टॅन थीटा विच इज इक्वल टू इकडचा वन बाय कॉस थीटा ॲज इट इज आणि हा इकडे जर गेला तर होणार प्लस वन बाय कॉस थीटा. म्हणजे अजून आपण LHS आणि RHS घेतोय, अजून आपण LHS घेतली नाही, आधी फक्त आपण ॲडजस्ट करून घेतोय. म्हणजेच आपल्याला काय दाखवायचं, विच इज इक्वल टू वन बाय कॉस थीटा प्लस वन बाय कॉस थीटा, ते येणार तुमचं टू डिवायडेड बाय कॉस थीटा. ओके, तर ही झाली तुमची वन बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि प्लस वन डिवायडेड बाय सेक थीटा मायनस टॅन थीटा. ओके, तर हे तुम्हाला आता प्रूव्ह करायचं आहे, दॅट इज म्हणजे आता ही झाली आपली LHS आणि काय झाली तुमची RHS. फक्त ते आपण आपल्या प्रोसिजरसाठी काय केलेलं आहे, एका साईडला घेतलेलं आहे. आता LHS कन्सिडर कर, कन्सिडर LHS इज इक्वल टू, ते आता तुम्ही लिहून घ्या, विच इज इक्वल टू. तर हिथं काय करा, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होणार बघा, ते सेक थीटा मायनस टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस टॅन थीटा डिवायडेड बाय, आता डिवाइडला बघा व्यवस्थित, ए प्लस बी ए मायनस बी काय येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ते येणार सेक्स स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू. इथं बघा, आता मायनस टॅन थीटा प्लस टॅन थीटा कॅन्सल, सेक थीटा प्लस सेक थीटा ते येणार टू सेक थीटा डिवायडेड बाय, इथं बघा सेक्स स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा, आयडेंटिटी आपली दोन नंबरची कन्वर्ट करून घ्या, तर त्याची व्हॅल्यू होती वन, म्हणजे काय होणार फक्त टू इंटू सेक थीटा आणि यालाच सेकला आपण काय लिहू शकतो वन बाय कॉस, म्हणजे ते शेवटी येणार तुमचं टू डिवायडेड बाय कॉस थीटा आणि हीच काय तुमची राईट हँड साईड. फक्त आपण जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं डायरेक्ट ते फक्त आपण आपल्या पद्धतीने काय केलं ॲडजस्ट केलं LHS आणि RHSमध्ये, म्हणजे हीच प्रोसिजर आहे आपल्याला हे आणि हे काय दाखवायचं इक्वल दाखवायचं हे आपण आधी कन्सिडर केलं आणि इथं फक्त काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन, फक्त दोन स्टेपमध्येच तुमचं काय येऊन जातं ते ॲन्सर येऊन जातं. ठीक आहे,
काही ठिकाणी तुम्हाला असेच ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे, त्याला नाविलाज आहे, कारण तुम्ही डायरेक्ट सादर करण्याचा प्रयत्न केला तर ती प्रोसिजर खूप मोठी होणार आहे. तुम्ही करू शकता ट्राय करायचं असेल तर. त्यानंतर त्याच्या पुढचं एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं बघा, साईन थीटा डिवायडेड बाय, एक्झाम्पल नंबर 7, साईन थीटा डिवायडेड बाय 1 + cos θ + 1 + cos θ डिवायडेड बाय साईन थीटा इज इक्वल टू 2 cosec θ. ओके, ठीक आहे. आता इथं आपण LHS डायरेक्ट घेणार आणि काय दाखवणार, RHS दाखवणार आहे. तर ॲज युजुअल आपली जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे कन्सिडर LHS इज इक्वल टू काय, LHS आय थिंक हा प्रॉब्लेम तुमचा 10वीला झालेला असणार आहे. ओके, विच इज इक्वल टू, इथं क्रॉस मल्टिप्लाय करा, काय होणार ते, साईन स्क्वेअर थीटा प्लस हे काय होणार 1 + cos θ ब्रॅकेटचं काय होणार ती द स्क्वेअर अँड डिवायडेड बाय यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे येणार साईन थीटा इन ब्रॅकेट 1 + cos θ. फक्त काय केलं आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे, विच इज इक्वल टू हा साईन स्क्वेअर थीटा एज इट इज प्लस इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करा, ते येणार ए स्क्वेअर म्हणजे 1 + 2ab म्हणजे येणार 2 cos θ प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय येणार कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय इथं साईन थीटाने मल्टिप्लाय करा किंवा नाही केलं तर चालेल, ॲज इट इज ठेवा, साईन थीटा इन ब्रॅकेट 1 + cos θ. ओके, विच इज इक्वल टू, आता बघा साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा व्हॅल्यू किती, 1 + 1 + 2 cos θ डिवायडेड बाय काय राहिलं बघा इथं, डिवायडेड बाय ॲज इट इज साईन थीटा इन ब्रॅकेट 1 + cos θ. 1 + 1 किती येणार ते 2 + 2 cos θ डिवायडेड बाय साईन थीटा इन ब्रॅकेट 1 + cos θ विच इज इक्वल टू इथं वरती 2 कॉमन घ्या, 2 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार 1 + cos θ डिवायडेड बाय साईन थीटा इन ब्रॅकेट 1 + cos θ. आता बघा वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी 1 + cos θ जी टर्म आहे ती काय होणार तुमची कॅन्सल होणार, म्हणजे काय राहिलं विच इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय किती राहिला साईन थीटा आणि 2 डिवायडेड बाय साईन म्हणजे 2 × 1/sin म्हणजे काय असतो कोसेक थीटा, हीच काय तुमची राईट हँड साईड. असं ते तुमचं काय झालं सोल्युशन. ओके, तर सिम्पल कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युलेशन फक्त क्लिअर ठेवा, तुम्हाला मला नाही वाटत तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण येईल. ठीक आहे, आता आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. आता हे थोडे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आहे, थोडंसं आपण मला वाटतं 10वीला तुम्ही सॉल्व पण केलेलं असणार आहे. इथं आपण थेरम ऑफ इक्वल रेशो तो यूज करतो, तर मला वाटतं हे तुमचं 9वीला गुणोत्तर आणि प्रमाण असा एक धडा होता तुम्हाला 9वीला बीजगणितमध्ये किंवा जे इंग्लिश मीडियमच्या असेल त्यांच्यासाठी रेशो अँड प्रोपोर्शन, तर तिथं तुमचा थेरम ऑन इक्वल रेशो हा टॉपिक झालेला आहे. तरी मी तुम्हाला सांगणार आहे, आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे त्यानंतर मला तुम्हाला ते सांगता येईल. एक्झाम्पल नंबर 8 आहे, पुढचं एक्झाम्पल असं आहे बघा, टॅन थीटा डिवायडेड बाय सेक थीटा -1 इज इक्वल टू सेक थीटा +1 डिवायडेड बाय टॅन थीटा. आता ह्या टाईपचे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला त्यांच्या आयडेंटिटीच्याच टर्म्समध्ये दिसणार. जसं आपण इलिमिनेट थीटाचा जो पॉईंट घेतला त्याच्यामध्ये एक्स आणि वाय तुमच्या एकटं साईन आणि कॉसमध्ये असतील किंवा टॅन आणि सेकमध्ये असेल किंवा कॉट आणि कोसेकमध्ये असेल, तसंच इथे ह्या टाईपचे प्रॉब्लेम कसे ओळखायचे की तुमचे ते आयडेंटिटी ज्या ज्या तुमच्या आहे बरोबर ना, एक फर्स्ट नंबरची आयडेंटिटी साईन आणि कॉसमध्ये, म्हणजे या एक्झाम्पलमध्ये फक्त तुम्हाला साईन कॉसच्या टर्म दिसतील ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये. टॅन आणि सेकमधली सेकंड आयडेंटिटी म्हणजे हा प्रॉब्लेम दिसतो तुम्हाला टॅन आणि सेकमध्ये दिसल मग +1 किंवा टॅन सेकच्या ॲडिशन वगैरे या फॉर्ममध्ये. आणि आणि एक दुसरं आहे कॉट आणि कोसेक, तर याच्यामध्ये कॉट आणि कोसेकमध्ये जरी असेल तरी ते याच फॉर्ममध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर हे जे प्रॉब्लेम आहे आपण डायरेक्ट प्रूव्ह करू शकत नाही, तर आपण याला काय करतो त्याची आयडेंटिटी यूज करतो आणि त्या आयडेंटिटीवरून आपण हे डायरेक्ट काय करणार आहे दाखवणार आहे LHS आणि RHS. म्हणजे इथं आपण काय LHS घेऊन RHS दाखवणार नाही किंवा RHS घेऊन LHS दाखवणार नाही, आपण आयडेंटिटीवरून हे डायरेक्ट दोन्ही इक्वल असं दाखवणार आहे. त्यासाठी आपण थेरम ऑन इक्वल रेशो यूज करणार आहे. तर हे तर तुमचं डायरेक्ट येणार, इथं त्याची गरज नाही पडणार. बघूया आपण, वी नो दॅट इथं आपण म्हणू शकतो, वी नो दॅट काय माहिती आपल्याला, आपल्याला अशी आयडेंटिटी माहिती 1 + tan² θ = sec² θ. ओके, तर आता
करायचं काय आता लक्षात ठेवा, इथं टॅन थेटाचे तुमचे टर्म सेपरेट आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं वन नको आहे, वन तिकडे घ्या, म्हणजे तुम्हाला भेटणार देअर फोर टॅन स्क्वेअर थीटा बरोबर विच इज इक्वल टू आय एन आर सेक स्क्वेअर थीटा मायनस किती वन. तर टॅन स्क्वेअर थीटाला थोडं कन्वर्ट करा, त्याला आपण असं लिहू शकतो टॅन थीटा इंटू टॅन थीटा विच इज इक्वल टू इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यूज करा, तर याला आपण लिहिणार सेक थीटा मायनस वन आणि सेक थीटा प्लस वन. आता आपल्याला जे दाखवायचं त्याच्यामध्ये इकडं टॅनला डिवाइड कोण आहे सेक थीटा मायनस वन, तो इकडं घ्या, म्हणजे याच तुम्ही लिहू शकता टॅन थीटा डिवायडेड बाय सेक थीटा मायनस वन. हा टॅन थीटा जर तिकडे घेतला तर येणार सेक थीटा प्लस वन डिवायडेड बाय टॅन थीटा. आणि हेच काय करायचं होतं तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. तर इथं फक्त आपण सिम्पल आयडेंटिटी यूज केली आणि आयडेंटिटीवरून डायरेक्ट काय केलं तुमची एल एच एस रिकॉर्ड वगैरे दाखवली, आर एच एस दाखवलेली. तर या टाईपचे एक्झाम्पल तुमचे दहावीला झालेले त्याच टाईपचे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर जे नाईन आहे आता ते एक्झाम्पल मी ते लिहितो, ते तुमच्यासाठी होमवर्क राहील, कारण याच टाईपमध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल असं आहे कॉट थीटा डिवायडेड बाय कोसेक थीटा मायनस वन आणि विच इज इक्वल टू दिलेलं आहे कोसेक थीटा प्लस वन डिवायडेड बाय कॉट थीटा. ओके, तर हे पण याच फॉर्ममध्ये एक्झाम्पल तुम्हाला आहे. तर इथं पण तुम्हाला हेच करायचं, तिथं आयडेंटिटी यूज करा कशातली, टॅन आणि इथं सेकमधली, तर इथं कोणती यूज करायची कॉट आणि कोसेकमधली, याच फॉर्ममध्ये तुम्हाला ते काय करायचं सॉल्व्ह करायचं. सिमिलर एक्झाम्पल आहे हे, तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे हे, तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, कारण बाकीचे सर्व एक्झाम्पल मी तुम्हाला ऑलरेडी सॉल्व्ह करून देतोय, पण सिमिलर टाईपचं एक्झाम्पल आहे, तुम्ही फक्त इथं ती आयडेंटिटी यूज करा आणि जसं इथं केलं त्याच पद्धतीने इथं कॅल्क्युलेशन करा, तरी तुम्हाला आन्सर काय भेटणार सेम याच टाईपमध्ये मिळून जाईल. ते एक्झाम्पल तुमच्यासाठी काय राहील होमवर्क राहील. त्यानंतर एक्झाम्पल नंबर टेन आपण आता बघणार आहे. एक्झाम्पल नंबर टेन तुम्हाला असं दिलं आहे बघा, एक्झाम्पल नंबर टेन एक्झाम्पल असं आहे बघा, सेक ए प्लस कॉस ए इंटू सेक ए मायनस कॉस ए इज इक्वल टू टॅन स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ई. एक्झाम्पल सिम्पल आहे, सरळ ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं आहे, आपण डायरेक्ट फॉर्म्युला तिथे यूज करणार आहे. कन्सिडर एल एच एस इज इक्वल टू एल एच एस घेऊया आपण, कन्सिडर एल एच एस इज इक्वल टू सेक ए प्लस कॉस ए अनदर ब्रॅकेट सेक ए मायनस कॉस ए, आणि इथं ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करा, तर ते काय तुमचं येणार आहे सेक स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर ए. आता ज्या टर्म आपल्याला लागतात आर एच एसमध्ये ते टॅन आणि साईनमध्ये, ते आयडेंटिटी यूज करा. सेक स्क्वेअर एला आपण काय लिहू शकतो वन प्लस टॅन स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर एला काय लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये वन मायनस साईन स्क्वेअर ए, कारण बाहेर मायनस साईन आहे म्हणून याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. आता मायनसने मल्टिप्लाय करा, मध्ये येणार वन प्लस टॅन स्क्वेअर ए मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस वन मायनस मायनस प्लस साईन स्क्वेअर ए, तर प्लस वन मायनस वन कॅन्सल, ते राहिलं तुमचं टॅन स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए, आणि हीच काय तुमची राईट हँड साईड. सिम्पल एक्झाम्पल होतं, ज्या ठिकाणी तुमचे आर एच एस आहे बऱ्याच वेळेस तुम्हाला आर एच एस बघूनच एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम्पल पुढचं बघू आपण, एक्झाम्पल नंबर इलेवन. एक्झाम्पल सिम्पल आहे, फक्त तुम्हाला ते व्यवस्थित घेता आले पाहिजे. एक्झाम्पल नंबर इलेवन तुम्हाला असं दिलं आहे बघा, वन प्लस थ्री कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट स्क्वेअर थीटा प्लस कॉट रेश टू सिक्स थीटा इज इक्वल टू कोसेक रेश टू सिक्स थीटा. या टाईपचं एक एक्झाम्पल आपण घेतलेलं होतं, साईन रेश टू सिक्स प्लस कॉस रेश टू सिक्स असं एक एक्झाम्पल आपलं झालेलं आहे, आणि त्या आयडेंटिटीमध्ये आपल्याला तिथं कन्वर्ट करावं लागलं होतं. इथं आपण तेच करणार आहे, फक्त इथं व्यवस्थित लक्ष द्या, इथं देताना त्यांनी थोडा प्रॉब्लेम तुम्हाला कन्वर्ट करून दिलेला आहे. तर जी कॉटची टर्म आहे कॉट रेश टू सिक्स, ते आपल्याला इकडं नको आहे, आपण त्याला आधी काय करणार तिकडं शिफ्ट करणार आहे. तर हेच आपण असं लिहू शकतो बघा, दॅट इज कन्वर्ट करून घ्या आधी, ते येणार वन प्लस थ्री कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉट रेश टू सिक्स, तिकडे घ्या, ते येणार कोसेक रेश टू सिक्स थीटा मायनस कॉट रेश टू सिक्स थीटा. आता ती आर एच एस कन्सिडर करा, आणि काय दाखवणार आपण लेफ्ट हँड साईड, कन्सिडर आर एच एस इज इक्वल टू, व्यवस्थित लक्ष द्या, कोसेक रेश टू सिक्स थीटा मायनस कॉट रेश टू सिक्स थीटा विच इज इक्वल टू.
आता इथं आपण क्यूबचा ॲडजस्टमेंट करायची आपल्याला इथं, तिथं आपण साईन आणि कॉसमध्ये होतं ॲडिशनमध्ये, तिथं एक क्यू प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आपण ॲडजस्ट केला. इथं तुम्हाला तेच करायचं आहे, फक्त लिहिताना आधीला आपण असं लिहिणार कोस एक्स स्क्वेअर थीटा ब्रॅकेट क्यूब मायनस कॉट स्क्वेअर थीटा ब्रॅकेट क्यूब. आता याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला इथे घ्यायचा आहे, पण तो कोणत्या फॉर्ममधला घ्यायचा आहे आपल्याला, कन्वर्जन फॉर्ममधला, तर तो कसा घ्यायचा लक्ष द्या व्यवस्थित. फॉर्म्युला आपल्याकडे कसा आहे ते व्यवस्थित बघणं आधी गरजेचं आहे तुम्हाला. ए क्यूब सॉरी ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आपल्याकडे असा आहे, ए क्यूब मायनस थ्री ए बी इन ब्रॅकेट ए मायनस बी मायनस बी क्यूब, असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. बरोबर, आपल्याला काय लागतो, ए क्यूब मायनस बी क्यूब ही टर्म तिकडे घ्या, म्हणजे येणार ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब मायनस होणार प्लस थ्री ए बी इन ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू काय राहणार, ए क्यूब मायनस बी क्यूब. आणि हा फॉर्म्युला आपल्याला तिथे यूज करायचा आहे. आपल्याकडे टर्म कोणती, ए क्यूब मायनस बी क्यूब, आणि आपण इथं ती व्हॅल्यू पुट करणार आहे. तर त्या पद्धतीने आपण जर केलं तर ते तुम्हाला असं भेटणार ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. तर ए म्हणजे कोण, आपल्याकडं कोस एक्स स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा ब्रॅकेटचं काय क्यूब प्लस थ्री ए बी, थ्री की थ्री ॲज इट इज. ए म्हणजे कोण आहे, कोस एक्स स्क्वेअर थीटा इन टू बी म्हणजे कोण आहे, कॉट स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट ए मायनस बी. ए म्हणजे कोण आहे, कोस एक्स स्क्वेअर थीटा मायनस काय होणार, कॉट स्क्वेअर थीटा. तर व्यवस्थित लक्ष द्या, फक्त फॉर्म्युला आपण इथं यूज केलेला आहे, कोस एक्स स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू. आता या आयडेंटिटी बरोबर ना, कोस एक्स स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा किती असतं, वन, म्हणजे येणार वन क्यूब प्लस थ्री इंटू कोस एक्स स्क्वेअर थीटा इंटू कॉट स्क्वेअर थीटा, परत ब्रॅकेटमध्ये कोस एक्स स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा किती व्हॅल्यू, वन, वनचा क्यूब वन प्लस थ्री इंटू कोस एक्स स्क्वेअर थीटा इंटू कॉट स्क्वेअर थीटा इंटू वन, तो लिहिला नाही लिहिला फरक पडणार नाही. आणि ही म्हणजेच काय, तुमची लेफ्ट हँड साईड विच इज इक्वल टू काय, राईट हँड साईड, म्हणजे एल एच एस इज इक्वल टू काय भेटली, आर एच एस. आपण इथं फक्त कन्वर्ट केलं कॉट स्क्वेअर कॉट रेस टू सिक्स तिकडे घेतला आणि मग काय केलं ते सॉल्व्ह केलं. या टाईपचं एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी केलं होतं साईन आणि कॉसमधलं, त्याच पद्धतीने केलं आहे. फक्त तिथं जी आयडेंटिटी होती ती होती साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, आणि इथं काय, कोस एक्स स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा. तर या पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पलचे ॲडजस्टमेंट करायला जमल्या पाहिजे. आता एक्झाम्पल इलेवन होतं आणि आपण आता लास्ट एक्झाम्पल बघणार आहे, एक्झाम्पल नंबर ट्वेल्व. आणि आपलं इथं हे जे एक्झरसाईज आहे ती काय होणार, इथं संपून जाणार आहे. ठीक आहे, तर शेवटचं एक्झाम्पल आहे, याच्यानंतर डायरेक्ट मी सेल नाही असेल, ते तुमच्यासाठी असणार आहे, होमवर्क असणार आहे, त्यातले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणार आहे. आणि ह्या चॅप्टरचं आपलं लास्ट एक्झाम्पल राहील. ओके, तर एक्झाम्पल बघा असं दिलं आहे तुम्हाला, एक्झाम्पल नंबर ट्वेल्व. इथं आपल्याला थेरम ऑन इक्वल रेशो यूज करावं लागणार आहे, वन मायनस सेक थीटा प्लस टॅन थीटा डिव्हायडेड बाय वन प्लस सेक थीटा मायनस टॅन थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा मायनस वन डिव्हायडेड बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस किती, वन. तर एक्झाम्पल तुम्ही काय डायरेक्ट सॉल्व करू शकत नाही, इथं पुन्हा आपल्याला आयडेंटिटी यूज करायची आणि बाय थेरम ऑन इक्वल रेशोज ते यूज करून आपण सॉल्व करणार आहे. तर इथं आपण म्हणूया वी नो दॅट काय माहिती आपल्याला आयडेंटिटी कशामधली, सेक आणि टॅनमधली काय आयडेंटिटी, वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय आहे, सेक स्क्वेअर थीटा. तर वन तिकडे घ्या, म्हणजे काय भेटणार, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस वन. आणि इथं याला काय लिहिणार, टॅन थीटा इंटू टॅन थीटा इज इक्वल टू, याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यूज केला, येणार सेक थीटा मायनस वन. आणि इकडे काय येणार तुमचं, सेक थीटा प्लस वन. ओके, तर एक टर्म इकडे डिवाइड करा, सेक थीटा मायनस वन इकडे घ्या किंवा सेक थीटा प्लस वन इकडे घ्या. तर सेक थीटा प्लस वन आपण इकडे घेऊ, तर येणार टॅन थीटा डिव्हायडेड बाय सेक थीटा प्लस वन इज इक्वल टू काय राहणार, सेक थीटा मायनस वन डिव्हायडेड बाय टॅन थीटा. ओके, आता इथपर्यंत आपण ऑलरेडी आधी केलेलो होत, तिथून पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर ह्या ज्या टर्म आहे तुमच्या, ह्या काय तुमच्या डायरेक्ट येणार नाही, तर बाय थेरम ऑन इक्वल रेशो आपल्याला इथे यूज करावं लागणार आहे. तो थेरम काय होता मी तुम्हाला आधी सांगतो, थेरम असा आहे तो बघा, ए बाय बी इज इक्वल टू जर सी बाय डी असेल, तर हा प्रत्येक रेशो, समजा हा जो रेशो आहे वन, हा रेशो तुमचा टू असेल, लक्ष द्या व्यवस्थित,
तर तुम्ही काय करू शकता, याचा प्रत्येक रेशो म्हणजे रेशो वन और रेशो टू हा प्रत्येक रेशो तुमचा इक्वल असतो दोन्हीचे ॲडिशन म्हणजे काय वरती ॲडिशन ए प्लस सी डिवायडेड बाय बी प्लस डी किंवा किंवा सबट्रॅक्शन करा ए मायनस सी डिवायडेड बाय काय बी मायनस डी म्हणजे ए बाय बी इज इक्वल टू तुम्हाला हे पण लिहिता येईल किंवा हे पण लिहिता येईल आणि सी बाय डी इज इक्वल टू तुम्हाला हे पण लिहिता येईल किंवा हे पण लिहिता येईल म्हणजे हा प्रत्येक रेशो तुमचा काय असतो इक्वल टू दोन्ही न्युमरेटरच्या ॲडिशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरच्या ॲडिशन किंवा दोन्ही न्युमरेटरचं सबट्रॅक्शन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं सबट्रॅक्शन तेच तुम्हाला इथं करायचं आहे तरच तुम्हाला ते काय भेटणार इक्वल भेटणार आहे. तर आपण ते यूज करूया. तर आधी आपण काय करू जी एल एच एस ते आणण्यासाठी एल एच एस आपल्याला जर आणायची असेल तर आपल्याला इथं सबट्रॅक्शन घ्यावं लागणार आहे आणि आर एच एस आणायची असेल तर दोन्हीची ह्या दोन्हीची काय करावं लागणार आहे ॲडिशन. तर याला मी वन जर म्हणतो रेशो वन म्हणतो मी याला याला आपण असं लिहू शकतो देअर फोर इच रेशो म्हणजे हा प्रत्येक रेशो इक्वल टू दोन्हीची ॲडिशन ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा. ॲडिशन केले तुम्हाला आर एच एस भेटणार आहे. तर ॲडिशन करा वाटलं असतं ते येणार टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस वन डिवायडेड बाय सेक थीटा प्लस वन प्लस काय टॅन थीटा. फक्त थोडं त्याप्रमाणे ॲडजस्ट करा. त्याप्रमाणे जर ॲडजस्ट केलं तेच तुम्हाला लिहिता येईल सेक थीटा दिल्या प्लस टॅन थीटा आणि हा पुढचा मायनस वन ॲज इट इज डिवायडेड बाय इथं काय आधी सेक थीटा टॅन थीटा मग वन हे सेक थीटा टॅन थीटा दिल्या म्हणजे सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि प्लस किती वन. तर ही काय भेटली तुम्हाला इच रेशो इक्वल टू ही भेटली आर एच एस. आणि असंच पुन्हा इच रेशो इक्वल टू याला इक्वेशन नंबर वन म्हणा अल्सो अल्सो मी ते इकडं लिहितो बघा प्रत्येक रेशो इक्वल टू म्हणजे हे जे इक्वल टू हे भेटलंय तेच पुन्हा आपण सबट्रॅक्शन करून येणार आहे आणि मग फ्रॉम वन अँड टू ते दोन्ही काय घेणार आपण इक्वल घेणार अल्सो अल्सो इच रेशो इक्वल टू अल्सो इच रेशो इक्वल टू. आता इथं आपण ॲडिशन घेतली आपल्याला आर एच एस भेटली. आता ह्या दोन्हीचे सबट्रॅक्शन घ्या आपल्याला एल एच एस भेटतं सबट्रॅक्शन घ्या तिथं काय येणार टॅन थीटा मायनस ब्रॅकेटमध्ये काय येणार सेक थीटा मायनस वन डिवायडेड बाय इथं काय येणार सेक थीटा प्लस वन मायनस टॅन थीटा. तर वरती सबट्रॅक्शन आणि मायनसमध्ये मल्टिप्लाय करा तर ते भेटणार बघा आपल्याला टॅन थीटा मायनस सेक थीटा मायनस मायनस प्लस वन डिवायडेड बाय हे काय तुमचं सेक थीटा प्लस वन मायनस टॅन थीटा. ओके आता फक्त त्याप्रमाणे लिहून घेऊ आपण एल एच एस प्रमाणे. तर इथं वन आधी आहे नंतर सेक थीटा आहे प्लस वन आधी मायनस सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि डिवाईडला वन आधी वन प्लस सेक थीटा आणि मायनस काय टॅन थीटा. हे पण काय तुमचं इच रेशो इक्वल टू याला इक्वेशन नंबर टू म्हणतो मी. आता इच रेशो इक्वल टू हे पण आलं आहे आणि इच रेशो इक्वल टू इच रेशो म्हणजे काय हा प्रत्येक रेशो बरोबर बरोबर का म्हणजे इक्वेशन वन आणि इक्वेशन टू दोन्ही काय असणार तुमचे इक्वल. इथं आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन वन अँड टू वन आणि टूची एल एच एस इक्वल आहे कारण इच रेशो म्हणजे हा प्रत्येक रेशो इथं पण सेम आहे इथं पण सेम आहे मग एल एच एस सेम आहे म्हणजे या दोन्ही चार एच एस पण काय असणार आहे सेम. तर इथं आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन वन अँड टू तर ते येणार वन मायनस सेक थीटा प्लस टॅन थीटा डिवायडेड बाय वन प्लस सेक थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस सॉरी मायनस वन डिवायडेड बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि प्लस किती वन. हे झालं तुमचं लास्ट सोल्युशन. तर प्रॉब्लेम थोडा डिफरंट आहे आणि तुम्हाला तरी पण ते हँडल करता आलं पाहिजे ठीक आहे. तर काही नाही फक्त आयडेंटिटी यूज केल्यानंतर इथं आपण थेरम ऑन इक्वल रेशो यूज केला आहे. तुम्ही नवीचं पुस्तक बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल तेच आपण बघतो इथं केलं आहे बाकी काही केलं नाही फक्त ॲडिशन केली एकदा या दोन्हीची आणि नंतर काय केलं आहे सबट्रॅक्शन केलं आहे. ओके तर एक्झाम्पल तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे. आता मिसेलनियस एक्झरसाइज आहे ते जे एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी होमवर्क असतील तुम्ही ते सॉल्व करा आणि सॉल्व करून जर काही अडचण आल्या तर मला तुम्ही विचारा. तर इथं आपला चॅप्टर संपलेला आहे ठीक आहे. धन्यवाद.